काँग्रेस नेते सुधीर खरटमल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. काँग्रेस नेते सुधीर खरटमल यांचं राजकारणापलीकडचंही मित्रत्व राहिलंय. पक्ष संघटनेचं कार्य करताना खरटमल यांनी विविध समाज घटकांना जोडण्याचं काम केलं. सामान्य कार्यकर्त्याला आधार आणि दिशा देण्याची भूमिका त्यांनी राखली. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग दिसून येतो. नेहमीच कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणाऱ्या या नेतृत्वानं काँग्रेस पक्षासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडली. आजही त्यांचं हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. कार्यकर्ते नेतेगण यांच्या भेटीगाठी मार्गदर्शन असा नित्यक्रम पाहायला मिळतो. अनेक स्थित्यंतर घडली तरी सुधीर खरटमल यांनी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचा विचार याच्याशीच आपली बांधिलकी कायम राखली. म्हणूनच सोलापूर काँग्रेसचं नाव घेताना सुधीर खरटमल यांच्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही. सोलापुरात पुन्हा काँग्रेस पक्ष पालिकेत सत्तेत यावा, शहर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढावी यासाठीचा विचार कृतीत आणण्याचा त्यांचा पवित्रा राहिलाय. दरम्यान काँग्रेस नेते सुधीर खरटमल यांचा रविवारी वाढदिवस होता. यानिमित्त समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मान्यवर मंडळी नेतेगण यांनी प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीवरून खरटमल यांचं विशेष अभिष्ट चिंतन केलं. वाढदिवसानिमित्त सत्कारासाठी सकाळपासूनच कार्यकर्ते नेतेगणांनी सुधीर खरटमल यांच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. पुष्पगुच्छ पुष्पहार घालून पेढे भरवून सुधीर खरटमल यांचा सत्कार करताना त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दीर्घायुर आरोग्य लाभो अशा शुभकामनाही व्यक्त करण्यात आल्या. प्रारंभी सुधीर खरटमल विचार मंचच्या वतीनं पूर्व भागातील साईबाबा मंदिरात त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दरम्यान माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी आमदार निर्मला टोकळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए डी चिनीवार, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हिमगड्डी, अरुण शर्मा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोक कलशेट्टी, नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, नरसिंग कोळी, प्रवक्ते हाजी मलंग नदाब, मोची समाज अध्यक्ष हनुमंत सायबोळू, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, माजी नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, नसीम खलीफा, माजी नगरसेवक जगदीश पाटील, माजी नगरसेवक केदार उंबरजे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, वीरशैव कक्कैया समाज सुधारक मंडळ भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष भारत जाधव गायकवाड, नागेश अण्णा गायकवाड, सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, युवक अध्यक्ष बाबा करगुळे, बार्शी तालुका वैराग येथील सुरेश खरटमल, अक्कलकोट तालुक्यातील समाधान हटकर, महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी आदींसह अन्य मान्यवरांनी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुधीर खरटमल यांचं विशेष अभिष्ट चिंतन या दरम्यान केलं. प्रत्येकाच्या शुभेच्छांचा सुधीर खरटमल यांनी मनापासून स्वीकार करताना प्रत्येकाचेच आभार मानले. सर्वांचंच कायम प्रेम आणि स्नेह राहिलाय, त्यांच्या शुभेच्छांनी आपण भारावून गेलो अशी भावना काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल यांनी व्यक्त केली. मी काही अपेक्षा काम करत नाही आहे. काम करताना मला मन भावना सगळं घडी निर्माण ठेवून आपण काम करत असते आणि ह्या निर्माण भावनेमुळेच हे लोक माझ्याशी जुळून राहतात आणि ह्यांचा उपयोग मी कधीही चांगला किंवा वाईट कारण कधीच करून घेत नाही. मी जेव्हा ह्यांच्या गल्लीमध्ये जातो तर ते मला बघून मतदान घेतात असं मला वाटतं. असं जे बघितलं आहे की मला पाहतात ते मतदान घेतात. त्यांचं माइंड समजा चेंज झालं असलं तर बॉस येऊन जे म्हणलं की ते मला चेक करतात. इथं पंची माझी म्हणजे मला ते तिच्या एवढी मानतात त्याचा मला आनंद आहे. मी ज्या ज्या गल्लीमध्ये सोलापुरात गेलो त्या गल्लीमध्ये मला काय करतानी इतका आनंद दिला, इतकं प्रेम दिलं, इतकी भावना दिली आहे, इतकं आदर केला आहे. त्यामुळे मला एक छोट्या लोकांवर राहण्याची सवय झालेली आहे आणि यांच्यावर राहणं म्हणजे एक राजाशाही थाटाचं काम आहे असं मला वाटते.
आणि शहरातल्या प्रत्येक घटकाला जेव्हा केंद्र करणं गरजेचं आहे. आता कुणाला कधी कुणाची गरज लागते सांगता येत नाही. आणि 40 वर्षाचा अनुभव असा की आम्ही प्रति दोनला देखील काही लोकांना पळापळी करायला लागतो. आमची काकडचं उपाडे तिथंचा हॉस्पिटलचा आम्ही सांगत असतो. त्याच्यात एक आहे की सामाजिक सेवा आमची होते आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला आम्ही पोहोचतो एवढंच आपलं. दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, नेतेगण, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांची एक मोठी गर्दी इथं दिसून आली. सुधीर खरडमल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित सामाजिक उपक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं वृत्त समन्वयक पद्माकर कावळे, वृत्त संपादक राजेश कुलकर्णी तसंच प्रतिनिधी मनोज हुलसुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सुधीर खरडमल यांचं अभिष्ट चिंतन केलं तसंच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.